आपण लोकशाहीनिष्ठ नागरिक आहोत. विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि शाळा संस्था प्रशासन या सर्वांवर नियंत्रण करणारे शासन. या शासन व्यवस्थेतील सभागृहात आपण प्रतिनिधी पाठवणार आहात. आता तरी विचार करावाच लागेल, आपला शिक्षक प्रतिनिधी कसा असावा? तो कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील नसावा. तो शिक्षण चळवळीतून आलेला सामान्य कार्यकर्ता असावा. त्याला आपल्या मतदारांच्या प्रश्नांची जाणीव असावी. मतदारांच्या हितासाठी प्राणपणाने झटणारा व झगडणारा असावा. सभागृहातील आवाज आणि मतदारांचा आवाज बुलंद करणारा असावा. प्रसंगी शिक्षक, विद्यार्थी, पालक चळवळ उभी करून लोकहिताला प्राधान्य देणारा असावा. आज COVID-19 महामारी आली. विना अनुदानित शिक्षकांचे हाल त्यांनाच विचारावे. शिक्षण सेवकांची समस्या त्यांनाच माहीत. घड्याळी तासाने काम करणाऱ्या शिक्षकांचे काय हाल झाले हे त्यांनाच माहीत. हे सर्व त्यांनाच एकदा विचारा. आपल्या अनेकांच्या आयुष्यात 30-35 वर्षाच्या सेवा काळात आपण अनेक शिक्षक आमदारांना अनुभवले आहे. अनेक शिक्षक मतदारसंघात एकच एक उमेदवार निवडून देण्याचे अहोभाग्य आपणाला लाभलेले आहे. राजकीय पाठबळावर निवडून येणारा शिक्षक प्रतिनिधी शिक्षणाचे आणि शिक्षकांचे राजकारण करणार नाही असे म्हणता येत नाही. म्हणूनच जुनी पेन्शन योजनेचा लढा नव्याने सुरू झाला. नियमावली 1981 असतानाही माध्यमिक विद्यालयात सेवाज्येष्ठतेचा विवाद सुरू आहे. या सर्वांवर एकच पर्याय, श्री नंदकिशोर गायकवाड. कारण श्री नंदकिशोर गायकवाड यांच्या संघर्षातच शिक्षण प्रक्रियेत आणि शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवण्याचे सामर्थ्य आहे. समस्येला भिडण्याचे धाडस त्यांच्यात आहे. कायद्याचा अभ्यास करून प्रश्नाला वाचा फोडण्याचे स्वतत्व त्यांच्यात आहे. विद्यार्थी प्रिय, शिक्षण प्रिय, लेखक, कवी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत एक सामान्य शिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. रयत शिक्षण संस्था आशिया खंडातील प्रथम क्रमांकाची शिक्षण संस्था, राज्यातील इतर शिक्षण संस्थांकरिता मार्गदर्शक आहे. रयत शिक्षण संस्थेच्या शतकपूर्तीनंतर व स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर महाराष्ट्र राज्याच्या सभागृहात प्रथमच रयत शिक्षण संस्थेतील एक सामान्य शिक्षक आपला प्रतिनिधी म्हणून पाठवण्याचे धाडस आपणास करायचे आहे. गोरगरिबांच्या शिक्षण व्यवस्थेला पुनर्जीवित करण्यासाठी आणि शिक्षकांच्या न्याय अधिकार हक्कासाठी आपले हे धाडस श्री नंदकिशोर गायकवाड यांच्या माध्यमाने कामी येणार आहे. म्हणून शिक्षक मतदार संघाच्या या निवडणुकीत संघटनेने पुढील 10 मुद्द्यांचा जाहीरनामा दिला. नंबर 1, समान काम, समान वेतन, समान पेन्शन. नंबर 2, माध्यमिक शाळांची सुस्पष्ट सेवाज्येष्ठता. नंबर 3, शिक्षण सेवक मानधन वाढ. नंबर 4, एकच आश्वासन, स्वच्छ प्रशासन. नंबर 5, विना अनुदानित शाळांना अनुदान प्रचलित पद्धतीने. नंबर 6, अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती पासून सेवाज्येष्ठता. नंबर 7, निवड श्रेणी, वरिष्ठ श्रेणी व कला शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी. नंबर 8, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी नियमितपणे पदभरती. नंबर 9, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शैक्षणिक अर्हतेनुसार पदोन्नती. आणि नंबर 10, शिक्षकांना कॅशलेस मेडिकेअर. तेव्हा महाराष्ट्र माध्यमिक डीएड शिक्षक महासंघाच्या अध्यक्ष मी पद्मा तायडे आपणास विनंती करते की आपले पसंती क्रमांक 1 अनमोल मत बॅलेट पेपरवरील नंबर 16 असलेले उमेदवार श्री नंदकिशोर गायकवाड यांना देऊन बहुमताने विजयी करावे. ही नम्र विनंती. धन्यवाद.